बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व इतर साहित्य विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी उलाढाल होत असते. मात्र नव्याने उभे करण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये अनेक व्यापाऱ्यांना गाळे देण्याचे सांगून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार होत आहे. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असून संबंधित अधिकारी व एपीएमसी सदस्यांवर कधी आळा बसणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एपीएमसीमध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भाजी मार्केट गाळ्यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हा भ्रष्टाचार एपीएमसी सदस्य व अधिकाऱ्याने केल्याचेही बोलले जात आहे. मात्र या भ्रष्टाचारावर कुणाचा रोक नसल्याने हा फोफावत चालल्याचा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नेमकी कुणाची पोळी भासते आहे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. एपीएमसीमध्ये 132 गाळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी 32 गाळे राखीव ठेवून उर्वरित भाडे तत्वावर देण्यात आले आहेत. पण 32 गाळ्याकरिता लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सदर गाळे व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होत असताना संबंधित व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मागील वेळीही सेक्रेटरीने मोठा गोंधळ केल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आता पुन्हा या गाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. यावेळी दिवाकर पाटील यांनी अधिक माहिती दिली. मी दिवाकर पाटील, जळगाव जिल्हा किसान पंचल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष. तर आज आम्हाला गेल्या मे 14 तारखेला अचानक कोणती एखादी नोटीस न देता रातोरात सापळे लावून पोलीस प्रोटेक्शन लावून मार्केट आमचं बंद करून आम्हाला इकडं आणल्यानंतर आम्हाला एक कंडिशन केलं होतं की तुम्ही 6 महिने इथं एक दुकान असतो तुम्हाला आम्ही ॲडजस्टमेंट करून देतो. इथं तुम्ही व्यापार करा. 6 महिन्यापर्यंत तुमचं आम्ही प्रत्येकाचे गाळे बांधून तुमचे जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्यांना तुम्हाला ॲडजस्टमेंट करून देतो असं आम्हाला इथं आश्वासन दिलं होतं. आज 14 नोव्हेंबरला 6 महिने कंप्लीट झालेले आहेत. परत ज्या ज्या दुकानातून आम्हाला तिथं ठेवलेलं आहे तिथं दुकानामधनं आम्हाला आज 32,000, 34,000, 36,000 अशी भाडी भरावी लागायला लागली एक एक गाळ्याला. तर अशा प्रकारे आम्ही इथं आजपर्यंत भरत आलेलो आहे. परंतु आता 6 महिने झाले तरी अजून वीज पण ठेवलेली नाही, काय नाही आहे. आणि 6 महिने संपल्यानंतर आता आम्हाला भाडी आणि वाढवा म्हणून तिथले मालक चालू केलेले आहेत. आमचं इथं अस्तित्व असं आहे की आम्ही त्या भाड्याने दिलेलं असलं तरी आपण कुठेही भाडोतरी जरी दुकान घेतलं किंवा ओनरशिप घेतलं तरी आपला एक बोर्ड म्हणून व्यापाऱ्याला बोर्ड लावावा लागतो आपल्या दुकानाचा. तो बोर्डसुद्धा लावायची आम्हाला परमिशन नाही आहे. आणि एपीएमसी कायद्याप्रमाणे जर इथं जर आम्ही व्यापार करायचा असेल तर इथं ट्रेडिंग लायसन्स किंवा आडत लायसन्स घ्यावं लागते. तर आम्ही आडत करतो, आम्हाला आडत लायसन्ससुद्धा मिळायला तयार नाही आहे. आणि याचं किती दिवस हे आम्ही तिथंच काढायचं हा प्रश्न आज विचारण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि इथं बघितलं गेलं तर एकेकाने इथं 2-2, 3-3, 4-4 अशी दुकानं घेऊन करून ठेवलेली आहेत फक्त भाडे खाण्याच्या दृष्टीने. आणि जे मूळ व्यापारी आहेत त्यांच्या हातात फक्त कट्टे उरलेले आहेत. आणि एक कट्ट्यावर आम्ही आज 6 महिने झाले आम्ही कसं तरी गुजारा करतो. आमचा व्यापार भरपूर मार बसलेला आहे, व्यापार तुटत आलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे तरी आम्हाला काहीतरी त्याची व्यवस्था करून द्यावी यासाठी आम्ही आज एपीएमसी कमिटीकडे आणि सेक्रेटरीकडे सगळे जमा झालेलो आहोत. आज काय उत्तर देतील आणि काय त्या प्रश्नाचे आमच्या उत्तरे देतील याच्यासाठी आज आम्ही जमलेलो आहोत ही निवेदन देण्यासाठी. किल्ला येथील भाजी मार्केट परिसरात मागील 30 ते 35 वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू होता. मात्र एपीएमसी मधील सदस्यांनी आणि काही वरिष्ठ राजकीय नेत्यांनी याला विरोध करत सदर भाजी मार्केट एपीएमसी मध्ये हलवले. त्यानंतर गाळे लिलाव प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कोट्यावधीची माया अनेकांनी जमवण्याचे हे आरोपही करण्यात येत आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचाराकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.